ब्लॉगिंग सेटअपमध्ये नव्हतो आतापर्यंत. तुम्ही आपला जो सिनेमॅटिक ब्लॉगला जो प्रतिसाद दिला आहे ना यार, खूप खूप धन्यवाद. बऱ्याचशा कमेंट मला मोटिवेट करून गेल्या. तुमच्या ज्या कमेंट असतात ना, त्या वाचून खूप इन्स्पिरेशन मिळतं आणि खूप मोटिवेट होतो मी. तर मी जातोय आज जळगावला काहीतरी सस्पेन्सच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे पण ते आता नाही, थोड्या वेळाने. एक इव्हेंट संध्याकाळी फोटोशूटसाठी, तर त्यासाठी मी जळगाव जातोय. बाकी आज सरप्राईज तुम्हाला पाहण्यासाठी आज काहीतरी, तर तोपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल काय सरप्राईज आहे. यार एवढी ॲडव्हेंचर गाडी घेतली आपण आणि म्हटलं मस्त आपण पावसाळ्यामध्ये ॲडव्हेंचर करू. ह्याला पाऊसच नाही आहे, ॲडव्हेंचर करणार कुठून? एवढे भारी भारी प्लॅन करून ठेवले त्यांना. डायरेक्ट आपला शेताचा रस्ता असतो ना बैलगाडीचा, त्या रस्त्याने आपण गाडी टाकणार होतो. पण मग काय, पाऊसच नाही आहे, त्याची जेवढे प्लॅन केले ते तेवढे सगळे फेल झाले. बिचारा शेतकरी लोकांनी आपलं शेत करून ठेवले आणि वरतून पाऊस पण येत नाही आहे. चला नेहरी कर, खूप खूप प्रेम तुम्हाला. बरेचसे सबस्क्रायबर आहेत आपले नेहरीमध्ये आणि मी आता नेहरीमध्ये. खूप सारा प्रेम मित्रांनो तुम्हाला. खूप भारी वाटते जेव्हा तुम्ही थांबवतात आणि बोलतात, तुमचं जे प्रेम असतं ना यार, तो एक सबस्क्रायबरचा आहे ना, एक आकडा नाही आहे, एक नंबर नाही आहे, ते फॅमिली मेंबर आहे आपले. दादा पुढे बघा. तर असं आहे, बऱ्याच वेळेस कॅमेरा चालू नसतो किंवा आम्ही एखाद्या वेळेस ब्लॉग नाही करत, तर तेव्हा सबस्क्रायबर भेटतात. आता मी काल पण जळगाव आलो होतो, काल आपल्याला दोन मित्र भेटले होते इथले नेहरीचेच, साहिल कोळी म्हणून त्याचं नाव होतं. मित्रा, तू जर ब्लॉग बघत असेल आपला तर खूप खूप धन्यवाद, खूप भारी वाटलं तुला भेटून. म्हणजे आहे आपल्या नेहरीमध्ये पण मित्र परिवार आहे आपला. तर असंच प्रेम ठेवा मित्रांनो. आणि आपली बाईक, आपला टार्झन कुठे चमकला किंवा मी कुठे जाताना तुम्हाला दिसलो तर नक्की भेटा आणि बोला. टार्झनला ना एक प्रॉब्लेम येतोय, हे बघा, थोडा असा हात सोडला ना की असं त्याचं हँडल आहे ना असं जर्क मारतंय. क्रूज कंट्रोल बसवलं एवढं म्हटलं यार, थोडंसं एन्जॉय करू. पण हात सोडल्यानंतर तिथं ते जर्क मारणं चालू होतोय, तो पण एक प्रॉब्लेम आला ह्याच्यामध्ये. बऱ्याचशा गोष्टी ना मी प्लॅन करून ठेवलं आहे. मला कॅमेरा पण अपग्रेड करायचा आहे आणि कसं आहे, गोप्रोची क्वालिटी ना मोटो ब्लॉग पुरतं ठीक आहे, पण आपला सोनीचा किंवा DSLR किंवा मिररलेस कॅमेरा असला ना तर मागे मस्त एकदम सिनेमॅटिक फील येतो, ब्लर येतं. तर थोडे दिवस अजून वाट बघायची आपल्याला. आणि थँक्यू सो मच एवढं सारं प्रेम दिल्याबद्दल. फक्त ब्लॉग तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. काय कसं, बांधिलकीचा विषय, बांधिलकी याने श्रीमान. जे लोक त्या भाऊला बघत असतील तर त्यांना कळालं असं. तर ब्लॉग सुरू करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्हाला ब्लॉगमध्ये काहीतरी सस्पेन्स आहे. तो सस्पेन्स हा आहे की मी BMW 310 बाईक घेतो आहे, तर तेच तुम्हाला बघण्यासाठी शेवटपर्यंत टिकायचं आहे. वाव, गणपती बाप्पा मोर्या ना, इकडे कलर करणं चालू आहे गणपती बाप्पांना. हे गणपती वगैरे इकडे हे बनायचे बाकी आहे. तर मला थोडासा वेळ लागत होता म्हणजे थोडंसं थांबायचं आहे, तर म्हटलं चला आपण एक गणपती बाप्पांचा शूट घेऊन घेऊ. चला तुम्हाला गणपती बाप्पांचा शूट दाखवतो. बाप्पा ये, या भक्तांना दर्शन द्यायला ये. हे बघा, इकडे गणपती मंदिर आहे, मांद्रा शोरूम आहे, नेक्दा शोरूमच्या थोडंसं पुढे. इकडे गणपती बाप्पांचं मूर्त्या पाहत होतो मी 2-3 दिवस झाले. त्याला म्हटलं एखाद्या दिवशी आपण ब्लॉग शूट करू. ही आपली BMW 310 RR कशी वाटली? चलो BMW 310. खतरनाक फिलिंग आहे डायरेक्ट.
BMW भाई खतरनाक है डायरेक्शन। रिएक्शन संभळनेरवरून आपला यज्ञेश पण आला आहे, त्याला पण पिक करायचं आहे, तो नेहरू पुतळ्याजवळ वाटतं। यार खतरनाक आहे डायरेक्ट हे मशीन, म्हणजे याच्यावरती बसून मी एकदम असा काहीच शब्द आठवत नाही बोलायला, एकदम असं फुल कॉन्सन्ट्रेशन फक्त मजा घेतोय बाईकवर। आपला ब्लॉग कसा होईल? जाओ जाओ काका जाओ, तुम अपने जलगांव के गलियों में से BMW 310 RR गुजरते हुए ये रही। BMW आता खाली कमेंट येतील की तू ऑफ साइडने चालतोय, तिकडे न मागे झाड कापत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी हे जळगावमध्ये रस्त्यांचे कामं चालूच असतात, तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस कधी ऑफ राईड ऑफ साईडला जर मी कधी बाईक चालवली ना, तर लगेच खाली कमेंट येतात RC ऑफ साईडला चालतोय तू। अरे एकदम चला ऍटो सेनेटिकला आपण पोहोचतोय आता। कसं आहे गाडी कोटिंगला टाकून देऊ म्हटलं, कशी वाटली BMW 310? चला आपण आता जातोय हायवेला आणि हायवेला आपण याची टेस्टिंग करणार आहे की कशी चालते। चला इकडे आलो आपण आता हायवेवरती। अरे बाप का ऍग्रेशन आहे। एक नंबर आहे ताकद। तर आम्ही जातोय आता एक इव्हेंट आहे फोटोग्राफीचा, एक माझी ताई आहे आमचे ग्रुपमधली, तर तिचे आर्ट्स वगैरे आहेत, पेंटिंग आर्ट्स वगैरे आहे, तर तिचं ते एक्झिबिशन आहे, तर त्या एक्झिबिशनचं फोटोशूट माझ्याकडे आहे आणि ब्लॉगिंगचा कारभार यज्ञेशकडे। तर मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्या पेंटिंग आर्ट्स आहे ना त्या दाखवतो कशा आहे आणि कसं भारी भारी, म्हणजे अजून सस्पेन्स ठेवतो। बाकी जी BMW 310 RR होती ना ती आपल्या ग्रुप मेंबरची होती, तर सॉरी फॉर क्लिक बाईट। पण बाकी खूप छान वाटलं ते बाईक वगैरे चालवायला आणि BMW एक वेगळा ब्रँड होता। चला माणसाने ट्राय करायला पाहिजे, असं आपला टार्झन एकदम भारी आहे, लवकरच घेऊ आपण। तुमचा आशीर्वाद असला तर आपण लवकरच BMW पेक्षा अजून मोठा ब्रँड आपण घेऊया, बाकी तुमचा सपोर्ट असाच राहू द्या। चला भेटतो तुम्हाला एक्झिबिशनमध्ये, पुणे गाडगीड आणि सन्स हे महत्त्वाचं आहे, आपण त्या ठिकाणी जातोय। चला भेटूया। त्यामुळे मित्रांनो फायनली मी आलो इकडे पुणे गाडगीड PN गाडगीड ठिकाणी एक्झिबिशन आहे वरती, त्यांनी ना हाताने ड्रॉईंग केलंय तर एवढं रिअलिस्टिक वाटतं ना, असं वाटतं की डायरेक्ट डिजिटली एकदम 3D पेंट केलंय। तर तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी स्केच केलंय आणि ते आर्ट कसं आहे, खूप भारी म्हणजे मनापासून वाटतं की ही जी कला आहे ना त्यांना खरंच सॅल्यूट आहे, सॅल्यूट। चला मग जाऊत। तिचे बोललो तुम्ही तुम्हाला स्केच जे पेंटिंग आहे ती ही आहे, हे बघा ती रिअलिस्टिक वाटते। Thank you.
तर हे जे तुम्ही फोटोज पाहिले, हे जे काही पोर्ट्रेट होते, काही कॅनव्हास होते, अजून काय होते? ऑइल कलर आहेत, अॅक्रेलिक आहेत, सॉफ्ट पेस्टल आहेत, हां चारकोल पण आहेत. तर ही सगळी कलाकारी यांची आहे आणि खूप सुंदर असं केलं. म्हणजे तुम्ही आता ब्लॉगमध्ये तेवढं जस्टिस नाही होणार कॅमेरामध्ये आपल्या, पण जे समोर पाहून जे फील होतं ना ते एकदम भारी आहे. म्हणजे हुबेहूब डायरेक्ट एक वेगळी कलाकारी डायरेक्ट, त्यासाठी एकदम सॅल्यूट. खरंच मस्त आहे. तर मला खूप आवडले पर्सनली ह्या पेंटिंग. तर ह्या पेंटिंग सेलसाठी पण अवेलेबल आहे. ताईचा मी कॉन्टॅक्ट पण देऊन देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये, जर तुम्हाला पाहिजे असेल वॉल माउंटिंगसाठी किंवा करू शकता तुम्ही घरामध्ये म्हणा किंवा शोरूम्स असतील, कॅफे असतील, त्या ठिकाणी डिस्प्ले करू शकता. तर तुम्हाला ह्या पेंटिंग्स किंवा पोर्ट्रेट्स वगैरे जर आणि कॅनव्हास पेंटिंग जर तुम्हाला पाहिजे असतील तर यांचा कॉन्टॅक्ट डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आणि तर या ठिकाणी एक्झिबिशन आहे आणि हे बघा गर्दी. आणि मावशी मला बोलल्या की मी तुझं ब्लॉग पाहते आणि मला खूप भारी वाटलं. थँक्यू. त्यांनी आपला ते ड्रोन लॉस झालं आहे ना त्याचा पण आपला व्हिडिओ पाहिला, तर ते पण मला खूप भारी वाटलं. म्हणजे व्हिडिओ पाहिला आणि ते सांगत होते की खरं तर कुठेतरी एक लागलं मनाला की ड्रोनचा लॉस झाला म्हणून, पण ठीक आहे जे व्हायचं असलं ते होऊन जातं. आणि थँक्यू थँक्यू. सबस्क्रायबर आहे मावशी. थँक्यू. अरे आऊत भरला रे करायला. चला मित्रांनो, आता वाजत आहेत 8 आणि मी निघतो घरी. तर आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला ज्या पेंटिंग्स वगैरे घ्यायच्या असतील तर कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर जर तुम्हाला परचेस करायचं असेल त्या पेंटिंग्स तर तुम्ही त्या घेऊ शकता. बाकी आजच्यासाठी एवढंच.